पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झालेली आहे, कारण खंडाळा बोगद्यात ट्रेलरचा अपघात झालाय. या दुर्घटनेत 2 जण जखमी झालेत. ट्रेलर हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक या अपघातामुळे ठप्प झालेली आहे. खंडाळा बोगद्यात ट्रेलरचा अपघात झालेला आहे. 2 जण यात जखमी झालेले आहेत. ट्रेलर या मार्गावर आडवा पडलाय, त्यामुळे तो हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. पण संपूर्ण रस्ताभरात ट्रेलर आडवा पडल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झालेली आहे. ट्रेलर या ठिकाणी आडवा पडलाय. दुर्घटना झाली आहे, त्यात 2 जण जखमी झालेत. अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडून. चैत्राली, साधारण किती वेळात हा ट्रेलर हटवला जाईल आणि वाहतूक सुरू होईल? सुवर्ण, खरं तर हा 11:15 दरम्यान कंटेनर जो आहे तो बोगद्यामध्ये पलटी झालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे मुंबईकडे जाण्याने पूर्णतः ठप्प झालेली आहे. सध्या देवदूत यंत्रणा आणि IRB यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी पोहोचत आहे, मात्र ट्रॅफिक जास्त असल्यामुळे त्यांना देखील पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. काही वेळातच या यंत्रणा ज्या आहेत त्या बोगद्यापाशी पोहोचतील आणि त्यानंतर हा कंटेनर बाजूला काढण्याचं काम होईल, मात्र यासाठी काही वेळ जाण्याची शक्यता आहे. ठीक, धन्यवाद चित्राली संपूर्ण माहितीसाठी. तर बोगद्यामध्ये हा कंटेनर आडवा झालेला आहे, मग तो कंटेनर हटवण्यासाठी देवदूत आणि पोलिसांची टीम इथे पोहोचण्यातही अडचणी येत आहेत, कारण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे